आज सत्तावीस मार्च मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार तीनशे एकोणचाळीस शिवरायांच्या निधनानंतर म्हणजे इसवी सन सोळाशे ऐंशी ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन सतराशे सातपर्यंतचा कालखंड हा मराठीशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानावा लागेल याच कालखंडात मराठ्यांनी आपले सारे सामर्थ्य पर्णाला लावले आणि मोंगलांची लाट परतावून लावली परंतु हे स्वातंत्र्य युद्ध संपल्यानंतर मराठ्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक धुई निर्माण करण्यात आली दिल्लीतील मोंगलशाहीमध्ये भंडाळी माजली त्यामुळे मराठीशाहीत नवचतन्य निर्माण झाले काही कालावधीसाठी का होईना मराठे आपापसातील वैर विसरले आणि दिल्लीचा फायदा कसा करून घेता येईल याचा विचार करू लागले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुंगल साम्राज्याला खऱ्या अर्थाने उतरती कळा लागली त्याचे वारसदार हे कर्तबगार नसल्यामुळे मुंगलशाहीलाच उतरती कळा लागून मुंगलशाही रासाकडे निघाले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी